हॅलो मित्रांनो, भारत आपल्या सांस्कृतिक आणि सभ्यतेसोबतच नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतात बरीच मोठी जंगले आहेत, यामुळे भारताला हरित आणि सुंदर देश म्हटले जाते. याशिवाय भारतात काही धोकादायक जंगलेही आहेत, जिथे जाणे खूप धोकादायक आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत भारतातील 5 सर्वात धोकादायक जंगले. तर मित्रांनो, हे 5 धोकादायक जंगले कोणते आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करू आपल्या या व्हिडिओला. नंबर 5, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. जिम कॉर्बेट हे भारतातील 5व्या क्रमांकाचे मोठे जंगल आहे. या उद्यानाची निर्मिती 1936 नामशेष झालेल्या वाघांच्या संवर्धनासाठी करण्यात आली होती. उत्तराखंडमधील नैनिताल येथे असलेल्या जिम कॉर्बेटचे 520 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. हे जंगल बंगाल टायगरसाठी ओळखले जाते. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे भारतातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान असल्याचे म्हटले जाते. नंबर 4, नामदाफा फॉरेस्ट. मित्रांनो, नामदाफा हे भारतातील 4थ्या क्रमांकाचे मोठे जंगल आहे. अरुणाचल प्रदेशात वसलेले हे जंगल 1985 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे. भारतातील अत्यंत थंड प्रदेशात असलेल्या या जंगलात असे प्राणी आढळतात जे भारतात इतर कुठेही आढळत नाहीत. या जंगलात रेड पांडा, रेड फॉक्स असे प्राणी आढळतात. नंबर 3, खासी हिल्स फॉरेस्ट. मित्रांनो, हे भारतातील तिसरे मोठे जंगल मानले जाते. हे मेघालय भारतातील खासी पर्वतांच्या मध्ये वसलेले पावसाचे जंगल आहे. दक्षिणेला असलेल्या चेरापुंजीमुळे हे जंगल वर्षातील प्रत्येक दिवशी पावसाने ओले राहते. खासी पर्वतांच्या शिखरावर वसलेले हे जंगल सुमारे 1978 उंचीवर आहे. मेघालयात असलेली जंगले मोठ्या भागात पसरलेली आहेत. मेघालय हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे एकूण जमिनीपैकी 75% जास्त जमीन जंगलाने व्यापलेली आहे. नंबर 2, गीर जंगल. मित्रांनो, गीरचे जंगल हे भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे मोठे जंगल आहे. गुजरातमधील गीरचे जंगल आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. हे धोकादायक जंगल सोमनाथच्या 43 किमी ईशान्येला आणि जुनागडच्या दक्षिणपूर्वेस 60 किलोमीटर अंतरावर आहे. 1412 चौरस किलोमीटर गीर जंगलापैकी 258 किलोमीटर चौरस पूर्णपणे संरक्षित आहे आणि 1153 किलोमीटर चौरस हे वन्यजीव अभयारण्य आहे. गीरचे जंगल हे जगातील पहिले जंगल आहे जेथे आशियाई सिंह आढळतात. नंबर 1, सुंदरबन फॉरेस्ट. मित्रांनो, सुंदरबन हे भारतातील सर्वात धोकादायक जंगल मानले जाते. हे पश्चिम बंगालमध्ये आहे. सुंदरबन हे गंगा नदीच्या मुखाजवळ वसलेले आहे. हे जंगल सुमारे 10,000 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. हे जंगल जगात रॉयल बंगाल टायगरसाठी ओळखले जाते. खाऱ्या पाण्याच्या मगरही इथे मोठ्या प्रमाणात आढळतात. सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशामध्ये भारतातील सर्वात पवित्र नद्या गंगा, ब्रह्मपुत्रा, पद्मा आणि मेघना या नद्या समुद्राला मिळतात. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशात सुंदरबनचे जंगल असून येथील जमीन दलदलीची आहे. तर मित्रांनो, हे होते भारतातील 5 सर्वात धोकादायक जंगले. मित्रांनो, आम्ही दिलेली माहिती कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.